संजय सिरसाटांनी मुख्यमंत्र्यांना 22 तारखेला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की मुख्यमंत्री साहेब वेळ देत नाही, त्यांना 2.5 वर्षात पहिल्यांदा वर्षाचं दार हे उघडं दिसलं, आम्हाला विकास निधी भेटत नाही, मी सातारा देवळामध्ये राहणारा मतदार आहे आणि पक्षाचा पदाधिकारी सुद्धा आहे. सातारा देवळामध्ये पश्चिममध्ये सगळ्यात जास्त विकास झालेला आहे. हा विकास त्यांनी घरची जमीन विकून केला आहे का हे आधी संजय सिरसाटांनी स्पष्ट करावं. आणि विकास निधी आला नाही तर मग हा विकास झाला कसा हे संजय सिरसाटांनी स्पष्ट सांगावं. ते म्हणत आहे की 2.5 वर्षानंतर त्यांना वर्षाचे दार उघडे दिसले. मागच्याच महिन्यात यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आयोजित केला होता, तिथं जाऊन हे जेवण केले, त्याचे फोटो सेशन केले. आजही त्यांच्या ऑफिशियल पेजवर हे फोटो आहेत की मुख्यमंत्र्यांशी विकास कामावर चर्चा करताना. मग ते फोटो बोलताय की संजय सिरसाट खोटं बोलताय. दुसरं ते गुवाहाटीमध्ये बसून तिथून सांगताय की आम्हाला गद्दार म्हणू नका, हे म्हणू नका, आम्ही शिवसैनिकच आहोत. तुमच्यात जर एवढंच बंड करायची ताकद आहे तुम्ही मुंबईत येऊन टाका, महाराष्ट्रात येवा आणि पर्यायाने तुम्ही पर्सनली संभाजीनगरमध्ये या. तुम्हाला काय इसका दाखवायचा हा शिवसेना स्टाईलने आगामी काळात नक्कीच दाखवलं जाईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माझी कसं करता येईल याचा सर्वतोपरी शिवसैनिकांनी प्लॅनिंग तयार केलेला आहे.